परिषदेमध्ये तुम्ही किती समाधानी आहात? अपेक्षा होती की अजून काहीतरी वाढीव कर्मचाऱ्यांना मिळेल, परंतु नवीन तारखेव्यतिरिक्त कर्मचाऱ्यांना काहीच मिळालं नाही. राज्याच्या परिवहन मंत्र्यांनी अनिल परबजींनी पहिल्या आठवड्यामध्ये जी समिती स्थापन झालेली होती, सभापती यांनी तसे निर्देश दिलेले होते आणि त्यानुसार आज निवेदन सभागृहामध्ये शेवटच्या दिवशी केलेलं आहे. आणि मला वाटतं की या निवेदनामध्ये जी प्रमुख मागणी होती ती जोपर्यंत विलिनीकरण होत नाही तोपर्यंत सातवा येतो वेतन आयोगाप्रमाणे कामगारांना पगार देण्यात यावा ही मागणी आम्ही सगळ्या सभागृहातल्या सदस्यांनी लावून धरलेली होती. परंतु आज सरकारच्या वतीनं जे निवेदन करण्यात आलं त्यामध्ये बडतर्फ, निलंबन, सेवा समाप्ती ही पूर्णपणे सरकार मागं घेत आहे अशा पद्धतीचं सभागृहामध्ये त्यांनी आश्वासन दिलेलं आहे. त्याचबरोबर कर्मचाऱ्यांचा जो पगार आहे तो पगार राज्य सरकार देईल अशा पद्धतीचं सुद्धा घोषणा त्यांनी सभागृहामध्ये केलेली आहे. आणि हा भार जवळजवळ 4000 कोटी रुपयाच्या आसपास जाईल असं त्यांनी त्या ठिकाणी सभागृहामध्ये सांगितलं. दुसऱ्या बाजूला कामगारांचा ज्या काही आक्रोश होता तो विलिनीकरणाचा आणि सातवा वेतन आयोगाचा होता, परंतु त्याबद्दल त्यांनी स्पष्ट सांगितलं की या घडीला सातवा वेतन आयोग आम्ही देऊ शकत नाही, परंतु त्याच्या आसपास कामगारांचे पगार आम्ही कसे देता येतील या दृष्टीप्रमाणे कोणातून आम्ही प्रयत्न करत आहोत. आत्ता दिलेली वाढ सगळ्या कामगारांना लागू होईल. मी आपल्या माध्यमातून राज्यातल्या कामगारांना आव्हान करतो की न्यायालयीन लढाई ही आपण लढू आणि दुसऱ्या बाजूला सरकारी कर्मचाऱ्यांच्या बरोबर जो पगाराची जी आपली मागणी आहे हाही लढा आपण सुरू ठेवू. परंतु सरकारनं 30 तारखेपर्यंत सगळ्यांना कामावर यायला सांगितलेलं आहे. आपण कामावरती हजर राहून आपण आपल्या मागण्याचा पाठपुरावा करूया. याचं कारण की मोठ्या प्रमाणामध्ये कामगारांच्या आत्महत्या या राज्यामध्ये होत आहेत, दररोज आत्महत्या होत आहेत. या आत्महत्या कुठेतरी आता थांबल्या गेल्या पाहिजेत. आणि दुसऱ्या बाजूला 10वी 12वीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत. ग्रामीण भागाची एसटी ही खऱ्या अर्थानं रक्तवाहिनी आहे. एसटी वाचली पाहिजे, तिचं खाजगीकरण झालं नाही पाहिजे ही भूमिका आपण सगळ्यांनी डोळ्यासमोर ठेवून 30 तारखेपर्यंत सर्व कामगारांनी आता कामावरती हजर व्हावं आणि आपला लढा आपण चालू ठेवूया. एका बाजूला कामावर जाऊया, दुसऱ्या बाजूला लढा चालू ठेवूया. गोपीचंदजी पडळकर आणि मी स्वतः एप्रिलमध्ये राज्याचा दौरा करणार आहोत. प्रत्येक डेपूला आम्ही भेट देण्याचा प्रयत्न करू, तिथल्या समस्या जाणून घेऊ. कामगारावर जर अन्याय होत असेल तर निश्चितपणानं त्याच्या विरोधामध्ये आम्ही 2 आमदार तुमच्या पाठीशी आहोत, तुमचा आवाज उठवला जाईल. तुमच्यावर अन्याय कुणालाही करू दिला जाणार नाही अशा पद्धतीची भूमिका आम्ही दोघंही कामगारांच्यासाठी घेण्यास तयार आहोत. पण कामगारांनी पुकारलेला संप, कामगारांनी उभा केलेला लढा याचा आता कामगारांनी फेरविचार करावा, कारण आंदोलनामध्ये जास्त ताणता कामा नाही, तो लब्बर तुटता कामा नाही ही भूमिका एक चळवळीतला कार्यकर्ता म्हणून मी इथं व्यक्त करत आहे. शेवटी परत एकदा मी सर्व कामगारांना मनापासून शुभेच्छा देतो आणि गुढीपाडव्याचा सण हा आनंदानं साजरा करूया असं आवाहन करतो. आत्ताच एक माहिती येते की दरेकरांचा जो जामीन अर्ज होता तो फेटाळण्यात आलेला आहे आणि हे हा एक धक्का मानला जातो प्रवीण दरेकर यांना, आपण काय प्रतिक्रिया? सरकार या ठिकाणी सूडबुद्धी भावनेनं खऱ्या अर्थानं वागत आहे. मजूर सोसायटीचा राजीनामा त्यांनी दिलेला आहे. मजूर सोसायटीच्या माध्यमातून ते संचालक म्हणूनही बँकेमध्ये आजही नाही आहेत.
राज्यामध्ये अनेक लोक मजूर सोसायटीच्या माध्यमातून जिल्हा मध्यवर्ती बँकेवरती संचालक आहेत आणि त्यांच्यावर कोणती कारवाई न करता प्रवीण दरेकर हे सरकारच्या विरोधामध्ये आक्रमकपणाने बोलत आहेत आणि म्हणून त्यांचा आवाज कुठेतरी दाबण्याचा प्रयत्न सरकार या ठिकाणी करत आहे। निश्चितपणाने आम्ही याला भीक घालणार नाही। आम्ही याबाबत पुढे न्यायालयामध्ये कसा न्याय मिळेल या दृष्टीने निश्चितपणाने योग्य ती पावलं उचलू आहे। त्यांना किमान सातवा वेतन आयोगाप्रमाणे तरी पैसे मिळणं गरजेचं आहे। परंतु सरकारची भूमिका ही अडवणुकीची आहे। त्यांना एसटी कर्मचाऱ्यांचा ग्रिडी कामगार करायचा आहे आणि अशा काळामध्ये नैराश्यामध्ये जाऊन कामगारांच्या मोठ्या प्रमाणामध्ये आत्महत्या होत आहेत आणि म्हणून परिवहन मंत्र्यांनी जे काही आश्वासन दिलेलं आहे ते सभागृहामध्ये दिलेलं आहे ते त्यांना पाळावं लागेल आणि म्हणून मला वाटतं की कामगार सहानुभूतीपूर्वक ह्याचा विचार करतील कारण याला सर्व सभागृहातल्या आमदारांनी सुद्धा संमती दिलेली आहे आणि आम्ही कामगारांच्या बरोबर पुढच्या लढ्यासाठी आहोत आणि म्हणून मी मगाशी म्हटलं की कामावरही हजर राहूया आणि हक्काचा लढाही आपण लढूया। नाही आत्ता ज्या पूर्वी कारवाई झालेल्या होत्या त्या सगळ्याच्या सगळ्या मागे घेण्यात येतील हे स्पष्ट केलेलं आहे। आणि एकदा कामगार कामावरती आले की ज्या काही त्यांच्या समस्या आहेत त्याच्याबाबत आम्ही चर्चा करू आणि त्यातनं मार्ग काढू। आम्ही सभापतींना विनंती केलेली आहे की नंतर कामगार हजर झाल्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये तुमच्या दालनामध्ये या प्रश्नावरती बैठक घ्यावी असं सगळ्या सदस्यांनी त्या ठिकाणी सूचित केलेलं आहे। सरकारनं स्पष्ट सांगितलेलं आहे कोणतीही कारवाई केली जाणार नाही, सगळ्या कारवाई मागे घेतल्या जातील आणि जर आकसबुद्धीनं सरकार जर कोणत्या प्रकारची कारवाई करायला लागलं तर निश्चितपणानं त्याच्या विरोधामध्ये भारतीय जनता पक्ष आमदार गोपीचंद पडळकर आणि मी कामगारांच्या सोबत असू। एकाही कामगारावर आम्ही अन्याय होऊ देणार नाही किंवा अन्याय आम्ही खपवूनही घेणार नाही। वकील सगळ्यावरतीनं काय सल्ला आहे तुमचा काय सल्ला आहे? DNA मराठीच्या बातम्या पाहण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमचा चॅनल DNA मराठी लाईक करा आणि सबस्क्राईब करा।